पूर्व आराध्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स से आपल्या स्वप्नातील घर गडहिंग्लज मध्ये प्रथमच मुंबई व पुण्यासारखे उत्कृष्ट दर्जाच्या बांधकामासहित सर्व सोयींयुक्त फ्लॅट्स उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये प्रोजेक्ट रेरा रजिस्ट्रेशन, भूकंपरोधक स्टील डिझाईन, उत्कृष्ट व दर्जेदार बांधकाम, बॅकअप सहित लिफ्ट ची सोय, 24 तास पाणी व लाईट उपलब्ध, बोरवेल पाण्याची मोफत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरा, सिक्युरिटी गार्ड, ट्रिपल स्लाइडिंग च्या खिडक्या, सर्व कलर ट्रॅक्टर इमर्शियल चे, प्रत्येक हॉलला पीओपी, सर्व फ्लॅट धारकांसाठी स्वतंत्र 2-व्हीलर व 4-व्हीलर पार्किंग ची व्यवस्था. आमचा पत्ता एसटी कॉलनी साई प्लाझा हॉटेल जवळ संकेश्वर रोड गडहिंग्लज आणि एमएससीपी मंगल कार्यालय शेजारी कडगाव रोड गडहिंग्लज. संपर्क संतोष चिकोडे व महेश भमानगोळ. स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा. शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आज यांचा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त गडहिंग्लज शहर व गडहिंग्लज शहर प्रमुख माननीय संतोष चिकोडे यांनी आज वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गडहिंग्लज शिवसेनेमार्फत लुपिन डायग्नोस्टिक सेंटर गडहिंग्लज यांच्या सहकार्याने शिवसेना संपर्क कार्यालय गडहिंग्लज येथे सीबीसी टेस्ट, कोलेस्ट्रॉल टेस्ट, थायरॉइड टेस्ट व शुगर टेस्ट या सर्व रक्त तपासण्या मोफत करण्यात आल्या. मुकबधीर विद्यालय गडहिंग्लज येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून त्यांच्यासह पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस गडहिंग्लज शिवसैनिकांनी जल्लोषात साजरा केला. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यू आणि चिकनगुनिया यांचा प्रसार झाला आहे आणि हा प्रसार थांबवण्यासाठी उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शहरामध्ये काही ठिकाणी औषध फवारणी केली आहे. अजून काही ठिकाणी औषध फवारणी राहिलेली आहे ती आम्ही या आठवड्यात पूर्ण करून घेणार आहोत. तसंच या चिकनगुनिया आणि या डेंग्यूवर उपचारासाठी म्हणून आम्ही प्रथम पहिल्या टप्प्यात म्हणून इथं आमच्या शहर कार्यालयामध्ये कोणतंही 1 रुपये शुल्क न घेता मोफत रक्त तपासणी करून देणार आहोत. तसंच यानंतर आम्ही इथंच एक MD डॉक्टरना बोलवून मोफतमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनिया यावर उपचारही करणार आहोत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे मुख्यमंत्री असताना कोरोना काळात जे अप्रतिम काम केलं त्याची पोचपावती त्यांना या महाराष्ट्राने दिलेली आहे. काही लोकांनी त्यांच्या पाठीत खंजीर कोपसून त्यांना राजीनामा द्यायला लावला तरी त्यांची एवढी लोकप्रियता आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा असावा हे त्यांनी या काळात दाखवून दिल्यामुळं त्यांची एवढी लोकप्रियता आहे की प्रत्येकांच्या तोंडात आज फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हा एकच नाव प्रत्येकाच्या तोंडातून ऐकायला मिळतं आणि यापुढेही नाव राहणार आणि पुन्हा शिवसेना जोरात उतरून सर्व या विधानसभेत तेवढंच नव्हतं तर लोकसभेच्याही सर्व सीटा निवडून आणून पुन्हा एकदा भगवा महाराष्ट्रात आणि दिल्लीत फडकवणार एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणाचा? शिवसेना अंगार आहे, बाकी सब अंगार आहे. पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा जय सु. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन मनोज सह लता पालकार गडहिंग्लज.